रवी, एवढ्या जोरात गाडी चालवण्याची काय गरज आहे? असं वाटतं दिल्ली पोहोचायची तुला जास्त घाई आहे. अरे यार, रोड खाली आहे तर वेगात चालवायला काय प्रॉब्लेम आहे? तेवढ्यात त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या किनारी एक पदर घेतलेली बाई कडेवरती एका छोट्या मुलाला घेऊन उभी आहे आणि तिच्या खुनेने ती लिफ्ट मागत आहे. थांबायची गरज नाहीये, पुढे चलत राहा. अरे तू एक मुलगी असून तू अशी कशी बोलू शकते? बिचारीला मदत हवी असेल. जी बोला. तुम्ही मला चंदोली गावापर्यंत पोहोचवता का? बस थोडंच लांबीवरती आहे. हो ठीक आहे, बसा. ती कार मध्ये मागच्या सीट वरती बसले आणि रवीने गाडी सुरू केली आणि थोड्याच वेळानंतर तिच्या बाळाने रडायला सुरुवात केली. रवी आणि रेणुकाने दोघांनी एकमेकांकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा पुढे पाहू लागले. ते लहान मूल पुन्हा एकदा जोरात रडू लागलं. थोड्या वेळ शांत बसल्यानंतर रवी आणि रेणुका दोघांचेही संयम तुटत चालले होते. रवीने जसं मागे वळून पाहिलं त्याच्या तर पायाखालची जमीन सरकून गेली आणि तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याला एवढं घाबरलेलं पाहून रेणुकाने ज्यावेळेस मागे वळून पाहिलं त्यावेळी तीही खूप जास्त घाबरली गेली. ती बाई तिच्याच मुलाचा हात चावून चावून खात होती. मागच्या सीटवरती रक्तच रक्त पडलं होतं. रवीने ब्रेक मारला, त्यावेळेस तिने तोंड वरती करून दोघांनाही पाहिलं. तिचे डोळे लाल लाल झाले होते आणि ती भयानक अंदाजामध्ये त्या दोघांना बघून हसत होती. कोण आहेस तू? शाक चुन्नी. काही दिवसानंतर राहुल त्याची बायको शानी सोबत लग्न करून चंदोली गावी आला. त्याच्या हवेलीचा केअरटेकर महेश काहीतरी परेशान दिसत होता. अरे राहुल बाबा, तुम्ही इथे आलेत तर राहा, पण मला खूप भीती वाटते. तुमचं इथं राहणं चांगलं नाहीये. काय म्हणायचे तुम्हाला, जास्त धोका आहे म्हणजे? अरे काही नाही, माझ्या राजघराण्याबद्दल या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बनवून ठेवल्या आहेत. कसली कहाणी? अरे जेवण तर करून घे बाबा, रूम मध्ये आरामात सांगेल. आता मला सांग की महेश अंकल काय सांगत होते? तुला हे तर माहित आहे की मी राजघराण्यातला आहे. बस त्यालाच घेऊन या गावामध्ये एक कहाणी खूप प्रसिद्ध आहे. म्हणतात की आमच्या राजघराण्यातले आखरी राजा रघुनाथ होते, त्यांचे दोन मुलं होती, मोठा मुलगा रघुवीर आणि छोटा मुलगा राजवीर. रघुवीरला एका मुलीवर खूप प्रेम होतं, परंतु ती मुलगी खालच्या जातीतली होती. तिच्या परिवाराबद्दल कोणाला काहीच ठाऊक नव्हतं. रघुनाथला जेव्हा ही गोष्ट माहीत पडली तर त्याला खूप जास्त राग आला. तो त्या मुलीला उचलून घेऊन आला आणि भरलेल्या सभेमध्ये सगळ्यांसमोर तिच्या मानेवर तलवार चालवली. तिचा मृत्यूचा तमाशा सुद्धा रघुवीर पण चुपचाप बघत होता. तेव्हा ती जखमेमध्ये तडपताना आपले शेवटचे शब्द बोलली. आजपासून 600 वर्षानंतर ज्यावेळेस या राजघराण्यामध्ये कोणता मुलगा जन्माला येईल, मी शकचुन्नीच्या रूपामध्ये पुन्हा येईल आणि त्याला मारून टाकेल आणि त्याच्यासोबत मी अजून लोकांचा जीव घेईल. आज 2022 मध्ये तिच्या मृत्यूला ठीक 600 वर्ष पूर्ण झाली आहेत. मग आपल्याला इथे यायला नको होतं ना? अरे सोड ना या गोष्टींना, या सगळ्या तर कहाणी आहेत. दरवाज्यावर कोणीतरी आलेत, जा बघून ये कोण आलाय तर. कुवर साहेब, तुमच्या डोक्यावर खूप मोठा खतरा फिरत आहे. ती तुमच्या मुलाला मारण्यासाठी नक्की येणार आहे, हे माझे शब्द आहे. जर मला वाटलं की तिच्या श्राप सारखं नक्की काहीतरी असेल तर मी तुम्हाला नक्की आठवण करेन. राहुलने त्यांच्या सोबत खूप जास्त वेळ बाचाबाची केली आणि नंतर त्यांना तिथून पाठवलं. काही दिवसानंतर ईशानी प्रेग्नेंट झाली आणि नंतर 9 महिन्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्यांना मुलगा झाला त्यामुळे तू खूप जास्त आनंदी होते. बघितलं, एवढे दिवस आरामात निघून गेले आणि आपलं बाळ सुद्धा एकदम ठीक ठाक आहे. हो खरं बोलला, याचा अर्थ ते ओझाजीचं बोलणं खोटं ठरलं. ती खरंच एक कहाणी आहे. असं बोलून त्या दोघांनी मुलाला जवळ घेतलं आणि त्यांच्या मते सगळं ठीक चाललं होतं. पण त्यांना होणाऱ्या घटनेचा काहीच अंदाज नव्हता. त्याच रात्री ठीक 1 वाजता ज्यावेळी सगळेजण आरामात झोपले होते तर त्यांना कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला आणि त्यांचे डोळे उघडले.
हा आवाज कुठून येतोय? मी बघतो. महेश काका, महेश काका, महेश काका, कुठे आहात तुम्ही? असं बोलून तो बेडवरून उतरला, पण महेश कडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं. तो रूम मधून निघून कॉरिडॉर मध्ये पोहोचला, पण तिथे कोणीही नव्हतं. तेवढ्यात त्याच्या कानावरती मुलाचा रडण्याचा खूप जास्त जोरात आवाज येऊ लागला आणि तो पळत पळत त्यांच्या रूम मध्ये पोहोचला. समोरचा नजारा बघून त्याचं हृदय कापू लागलं. ईशानी तिच्याच मुलाचा गळा कोणत्या जनावरासारखा चावून चावून खात होती. तिचे केस मोकळे होते आणि नख कोणा डायनसारखी होती. राहुल वरती पण तिने हमला केला. राहुलने तिला जोरात ढकललं आणि दरवाजाला बाहेरून कडी लावली. मला ओजसोबत बोलावंच लागणार आहे. महेश, महेश काका, महेश काका. तो महेशला शोधू लागला, तर त्याने पाहिलं की त्याची ही लाश किचन मध्ये खूप तुकड्यांमध्ये विखुरली होती. तो घाबरलेल्या अवस्थेत काही करून त्या हवेलीच्या बाहेर पडला आणि ओझाजी जवळ पोहोचला. मी आधी सांगितलं होतं तुला, पण तू त्या वेळेला मला पागल समजलं. मला माझी चूक कळलीय, पण मला आता सांगा की काय करायला पाहिजे. माझ्या बायकोने तर माझ्या बाळाला मारलंय, पण आता तिचा जीव सुद्धा खतऱ्यामध्ये आहे. शकचुनी सकाळी 6 वाजेपर्यंत तिच्या शरीरात राहू शकणार आहे. त्यानंतर आपण तिला नाही मारू शकणार आहोत. नंतर ती तुझ्या दुसऱ्या बाळाला सुद्धा मारायला येणार. तिला थांबवायचं असेल तर मला आत्ताच तिथे घेऊन जा. राहुल त्याच वेळेस ओझ्याला त्यांच्या सोबत घेऊन तिकडे गेला. ज्या वेळेस ते घरी पोहोचले, तर तिथे ईशानीचे ओरडण्याचे आवाज घुमत होते. माझं म्हणताच दरवाजा उघडायचा. असं बोलून ओझाने त्याच्या कमंडलमध्ये हात घालून काहीतरी मंत्र बोलला आणि राहुलला इशारा केला. आणि जसं राहुलने दरवाजा उघडला, शाकचुन्नी ओरडत त्याच्यावरती हमला करायला आली आणि ओझाने आपल्या कमंडलमधून पाणी काढून तिच्यावरती फेकलं. शाकचुन्नी जमिनीवरती भयानक आवाज करत खाली पडली आणि तेवढ्यात ओझाने त्याच कमंडल मधलं पाणी तिच्या चारी बाजूने टाकलं आणि त्यांनी त्याच्या झोळ्यामधून भस्म काढून त्यावरती पाणी छिडकलं. थांब ओझा, नको करूस, नाहीतर तुला पण मी मारून टाकेल. मी तुझा खेळ संपवायलाच आलोय. ओझा तिच्या समोर बसून हनुमान चालीसा बोलू लागला. त्याने खूप वेळ ही विधी चालू ठेवली आणि त्याच वेळेस ती खूप वेळा जास्त वेळ ओरडत राहिली. ही मटकी उघड आणि या रेषेच्या आत मध्ये जा. पण बाबा, इने माझ्यावर हल्ला केला तर? तुला इच्छा कानामध्ये हनुमान चालीसा म्हणावी लागणार आहे, तेव्हा ही या मटकीमध्ये सामावून जाईल. त्याचं बोलणं ऐकताच राहुल त्याचा जीवाची पर्वा न करता त्या घेऱ्याच्या आतमध्ये गेला. त्याने शकचुन्नीला जोरात पकडलं आणि हनुमान चालीसा बोलू लागला. थोड्याच वेळात शकचुन्नीची शक्ती कमजोर पडली आणि तिने ईशानीचं शरीर सोडलं आणि तिची आत्मा त्या मटकीच्या आतमध्ये गेली. ओझाने त्याच वेळेस त्याच्या झोल्यामधून कपडा काढून त्या मटकीवरती झाकलं. ईशानी शुद्धीमध्ये आली, पण आताही ती थोडी कमजोर दिसत होती. या मटकीला तुझ्या महालाच्या मैदानात गाळून टाकशील. ओझ्याचं बोलणं ऐकून राहुलने त्याच वेळेस ती मटकी घेऊन मैदानामध्ये गाडली. ईशानीला तिच्या मुलाला गमवल्याचं खूप दुःख होतं, पण काही महिन्यांनंतर ईशानी पुन्हा प्रेग्नेंट झाली आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा परत आलं. नऊ महिन्यानंतर जेव्हा ईशानी पुन्हा आई बनेल, तर पुन्हा परत येईल मी.